1 जुलै आजपासून साऱ्या जिकडच्या शाळा चालू झाल्या, तर अचलपूर परतवाडा शहरातली सुप्रसिद्ध असणारी नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा हे आजही शाळा चालू झाली. अरे सरकारी शाळा आहे ना, हे सरकारी शाळा असून या ठिकाणी लेकराची संख्या पा, 1 ते 4 प्राथमिक शिक्षण या शाळे ठिकाणी भेटते, पण जवळपास 450 आसपास लेकरं या शाळेत शिकत असल्यानं सरकारी शाळेलाही सुगीचे दिवस आले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी जे शिक्षण भेटते हे मराठी माध्यमातूनच भेटते, पण सोबत इंग्रजी शिकवा लागते. एकीकडे खाजगी शाळा जर म्हणसाल तर खाजगी शाळेचं जिकडे तिकडे मोठं प्रस्थ वाढलं आहे, पण एवढ्या मोठ्या खाजगी शाळेच्या प्रस्थाच्या युगातही अचलपूर परतवाडा जुळ्या शहरातली नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मिलची शाळा या शाळेचं अनन्य साधारण महत्त्व आहे. आजचा शाळेचा पहिलाच दिवस बालगोपाल मंडळी पहिल्याच दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला भेटले. सरकारी शाळा आहे भाऊ म्हटलं, सरकारी शाळेतलं वातावरण भल्लंच मस्त असते ना. एकीकडे जर आपण विचार केला तर खाजगी शाळा काय, अरे खाजगी शाळा माणूस जसा सापडते त्याच्या पुस्तकाचे पैसे, त्याच्या जोड्याचे पैसे, त्याच्या कपड्याचे पैसे, ॲडमिशनचे पैसे इतकं असूनही तुम्हाला खाजगी शिकवण्या लावा लागतात. पण नगर परिषदची ही शाळा जी आहे याले अपवाद ठरली असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आजही विद्यार्थ्याचे जे आहेत ना ॲडमिशन होत असतात. पहिला दिवस 1 जुलै आईवडील प्रत्येकजण या ठिकाणी आपापल्या लेकराला सोडायला आले, पण पहिल्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लेकरं पाहायला भेटले खरोखर मन प्रसन्न झालं. आजकाल कसं आहे म्हटलं भाऊ, फक्त जवळच नोकरीवाला पाहिजे, सरकारी शिक्षण कोणालाच पाहिजेत नाही, पण या ठिकाणी सरकारी व्यवस्थेतून जे शिक्षण भेटत आहे ना हे खरोखर मन पोहून प्रसन्न झालं आहे. बातमी पाहा तुम्ही आणि तुमच्या मनाला समाधान वाटेल की बा अजूनही अशी सरकारी शाळा आपल्या शहरात आहे. शाळेचा दिवस विद्यार्थ्यांना कोणत्या शुभेच्छा आहेत आणि सरकारी शाळा थोडस 1 ते 1.5 मिनिट तुम्हाला प्रतिक्रिया करायची. आता चांगल्याच करणे अर्थ काही तरी विषय नाही. एखादे मॅडम सिनियर मॅडम घेऊन कोणतरी तुम्ही आणि मॅडम आहे मॅडम बोलणार का सर्व मॅडम नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मिल अचलपूरचे ज्येष्ठ शिक्षक फुरसुंगे सर आहेत. सर, सरकारी शाळा एवढे मोठे लेकर खरोखर चांगलं वाटलं पाहून. त्याच काय प्रवीण भाऊ, आमच्या शाळेचं शिक्षण आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना जाताना जे शिस्त दिसते आणि जे म्हणजे त्यांना जे आउटपुट पाहिजे ते मिळत आहे, त्याच्यामुळे या वर्षी आमची 400 वरून 450 गेली. आणि आम्ही 50 मुलं वापस केले, म्हणजे जागे अभावी म्हणा, बिल्डिंग म्हणजे वर्गणी शिक्षक कमी. बरं, मला एक सांगा सर, खाजगी शाळेत जर म्हटलं तर पुस्तकं कपडे सारं घ्यावं लागते, तर शासकीय शाळेत आहे का काही सुविधा त्याची? हो, पुस्तकं मिळणार आहे, त्याचबरोबर 2 ड्रेस मिळणार आहे, बूट मिळणार आहे, त्या आहेत सुविधा. नमस्कार, मी विजय कुमार डांगरे, मुख्याध्यापक नगर परिषद प्राथमिक शाळा विद्रोह मिल तथा नेहरू मैदान मराठी शाळा परतवाडा. तर ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथम पालकांचा विश्वास, आणि पालकांच्या विश्वासावर आम्ही सर्वजण आमचे मी आणि माझे शिक्षक खरे उतरलेले आहेत. त्यामुळे इथे जे पालकांचा जो कल दिसतोय पटसंख्येच्या बाबतीत हा प्रचंड ओघ आहे. साधारणतः 450 पटसंख्या होऊन गेली तरी 100 मुलं साधारणतः वेटिंगवर आहेत. हे सगळं कशानं, तर शिक्षकांची मेहनत आणि पालकांचा विश्वास आणि मुलांचे अभ्यास असे अनेक विविध कार्यक्रम इथे राबवले जातात, त्यामुळे आमच्या शाळेमध्ये पालकांचा कल जास्त दिसतोय. तसेच गुणवत्ता आणि आमच्या अधिकाऱ्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन यामुळे हे शक्य झालेलं आहे. ठीक आहे. तर माझ्यासोबत या शाळेतल्या आणखी एक ज्येष्ठ मॅडम राठोड मॅडम आहेत. मॅडम, सरकारी शाळा जर म्हटलं लेकरच नाही आहेत,
पण आपल्या शाळेत बाबा लेकर आहेत काय वय साडेचारशे लेकर आले म्हणजे आवडची तर आमच्या इथे सर शाळेला शाळेमध्ये सर्वप्रथम गुणवत्तेवर भर दिला जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची काळजी आणि प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष ह्या ज्या आमच्या शाळेच्या प्राधान्य देणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे आमच्या शाळेची जी पटसंख्या आहे ही वाढलेली आहे आणि वाढतच आहे आणि या ऍडमिशन झालेले आहे पण जवळपास 100 ऍडमिशन आम्ही परत केलेले आहे. अजूनही ऍडमिशन वेटिंगवर आहेत. खूप फोन येतात पण इमारतीचा अभाव आहे, ग्राउंड छोटा आहे, त्या कारणाने आम्ही मुलांचे ऍडमिशन या ठिकाणी घेऊ शकत नाही. तर माझ्यासोबत परतवाडा अचलपूर शहरातलं असं व्यक्तिमत्व आहे की सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, ऍग्रिकल्चर प्रत्येक क्षेत्रात या माणसाला ओळखणारा माणूस नाही. चेतन भाऊ कानेरकर आहेत. चेतन भाऊ काय राज तुम्ही पूर्वी या शाळेत टाकली नाही काय झालाय? आपण एकीकडे मराठी शिक्षण आणि इंग्लिश शिक्षणावर टीका करतो मग मी असं ठरवलं बा सुरुवातच आपल्यापासून कौन नाही करा आणि आपलं लेकरू मराठीत शिकलं पाहिजे. मी स्वतः जिल्हा परिषदच्या शिकलो बा आणि इंजिनियर मोठे मोठे माणसं पेला आहे आपल्या समोर, सगळीच माहिती आपल्याला. म्हणून म्हटलं आपली पोरगी इथं शिकवली पाहिजे आपण आणि मराठी माणसाचं नाव वर गेलं पाहिजे आणि हिच्यातूनच लेकर कलेक्टर तहसीलदार बनतात. जे काही आतापर्यंत शिकून राहिले आपल्या सोबतचे हे मोठ्या मोठ्या पोस्टिंगवर हिच्यातूनच झालेले आहे. हे काही बाहेर बनले नाही कोणी. म्हणून असं वाटलं बा आपलंही लेकरू मोठ्या वर न्यायचं आहे आपल्याला, तर त्याला इथं शिकव जिल्हा परिषदच्या. माझ्यासोबत कृषी विभागातले आमचे मित्र कथे सर आहेत. कथे सर नमस्कार. कसं काय टाकलं बा सरकारी शाळेत? आम्ही एक सरकारी कर्मचारी असल्यामुळे असं वाटलं की बा शासकीय कर्मचारी आहे आणि त्यामुळे आपली लेकर शासकीय शाळेत शिकले पाहिजे आणि एक शासनाचा कर्मचारी या नात्याने माझ्यावरही एक जबाबदारी आहे गव्हर्नमेंटची की बा शासनाचं कुठेतरी मी चांगलं केलं पाहिजे. त्या कारणास्तव मी माझ्या मुलींना शासकीय नगर परिषदच्या शाळेत KG 1 टाकलेला आहे. 1 जुलै म्हणजे शाळेचा पहिला दिवस. आज नगर परिषद प्राथमिक मराठी शाळेत आलो मी. इथं 1 ते 4 म्हणजे इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंत शिक्षण आहे. प्रत्येक वर्गात काय सांगू तुम्हाला, 450 लेकरांचा या ठिकाणी प्रवेश झाला आहे. सरकारी शाळा जर म्हटलं राजू आजकाल लेकरच नाही ना, पण अचलपूर परतवाडा शहरातली ही शाळा एक आदर्श शाळा असल्याच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लेकरांनी मायबापान प्रवेश दिला. सर्वात पहिले मी त्या मायबापाचं अभिनंदन करतो की बाबा तुम्ही या सरकारी शाळेत निवड झाली. फक्त आजकाल जवळही सरकारी नोकरीवाला पाहिजे आणि आपलं पोरग सरकारी नोकरीवर लागलं पाहिजे हे लोकांची मानसिकता आहे. पण सरकारी शाळेत लय लोक लेकर टाकत नाही, पण ज्याही पालकाने या ठिकाणी त्याचे लेकर टाकले यानं खरोखर खूप चांगला निर्णय घेतला. कारण खाजगी शाळेत जर जातो म्हटलं की आपणच आहे ना हो, आता मी याच्यानंतर आज स्पेशल इव्हेंट आहे. यानंतर परतवाडा अचलपूर शाळा शहरातल्या ज्या खाजगी शाळेत ना यात कोणत्या कोणत्या प्रकारची तितंबे चालतात हे तुम्हाला दाखवणार आहोत. पहिली गोष्ट सांगतो, जे शासकीय शाळेत लेकर शिकतात त्याला पुस्तकं शाळेतून भेटतात आणि ड्रेसही शाळेतून भेटते. तिकडे जर तुम्ही इयत्ता पहिल्या वर्गाचे पुस्तक घ्यायला गेले तर 5-5, 7-7 हजाराचे पुस्तकं तुम्हाला पहिल्या वर्गासाठी घ्यावं लागतात. या ठिकाणी तुम्हाला ड्रेसही मोफत भेटते. विशेष म्हणजे तेच जर खाजगी शाळेत जर तुम्ही एका लेकराला ड्रेस घेतो म्हटलं तर तुम्हाला एका वर्गाच्या एका लेकराला ड्रेस जवळपास 4 हजारापर्यंत 3 हजारापासून 4 हजारापर्यंत जाते. अरे असं मस्त आहे आणि लोक हेच पाहिजे ना दिखाऊ फक्त. पण सरकारी शाळा जर म्हटली तर असं जग असते, शाळा पा इमारत पा. पण या ठिकाणून निघणारा प्रत्येक विद्यार्थी जो आहे ना हा काहीतरी बनून निघणार आहे. फक्त लोकांची मानसिकता बदलायला पाहिजे की सरकारी नोकरीच पाहिजे. नाही, सरकारी व्यवस्थेचा फायदा घ्या, त्याच टाइमने तुमचा फायदा होईल. सरकारी पदिकं कसं जात आहे, आता 1500 रुपये भेटणार ते पुढे लंबी लचक लाईन लावता, सरकार काही पैसे भेटते तर आणि इकडे व्याजा पट्ट्या ना तुम्ही खाजगी शाळेत लेकर शिक्षण देता हे कामाची गोष्ट नाही. अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे सरकारी व्यवस्था, याचा तुम्ही फायदा घ्या. आणि पहिला दिवस दाखवला तुम्हाला काही लेकरं लोळून आले, काही मायबाप लोळून आले, आता शाळा आहे बघ सरकारी शाळा, अशीच मजा येत असते.